एचएनएनच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. मी आपला होस्ट आफाक अहमद. मी आपल्यासाठी घेऊन येत आहे काही ठळक बातम्या. कोरोना व्हायरस हवेतूनच पसरतो, WHO ने मानले शास्त्रज्ञांचे मत. कोरोना व्हायरस हा दीर्घकाळ हवेत टिकतो, त्यासाठी आपल्या गाईडलाईन्स बदलावे लागतील असे 32 वेगवेगळ्या देशातील 239 शास्त्रज्ञांचे मत. मागील 24 तासात 22,752 नवीन रुग्ण तर 482 लोकांचा मृत्यू. एकूण मृतांचा आकडा पोहोचला 20,642 तर कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 7,42,417. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृहावर अज्ञातांनी केली तोडफोड. काल रात्री 2 अज्ञातांनी राजगृहावर तोडफोड करत घराच्या काचा, कुंड्या आणि CCTV कॅमेरे फोडले. विद्यार्थी संघटनेचा पदवी परीक्षांना तीव्र विरोध. विद्यार्थ्यांना वेटीस धरल्याचा आरोप रोहित ढाले यांनी केला. तर या तत्वामुळे संभ्रम निर्माण होऊन पुढील वर्षाचे वेळापत्रक बदलेल असे SIO चे अध्यक्ष मोहम्मद सलमान यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाचे थैमान सुरूच. गेल्या 24 तासात 58 नवे रुग्ण तर 3 रुग्णांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 23 नवे रुग्ण तर 1 मृत्यू. पलूस तालुक्यात 99 रुग्ण. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 28 नवे रुग्ण तर रुग्णसंख्या पोहोचली 1,012. इचलकरंजी शहरात गेल्या 24 तासात 11 नवे रुग्ण तर 6 लोकांचा मृत्यू. एकूण रुग्णसंख्या पोहोचली 85. अंत्यसंस्कारानंतर 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह. इचलकरंजी येथे हा खळबळजनक प्रकार दुसऱ्यांदा. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. 28 बंधारे पाण्याखाली. राधानगरीतील 1200 क्युसेक्स विसर्ग सुरू तर पंचगंगा नदीची पातळी वाढून 21 फुटावर. याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या.